राज्यामध्ये महाविकास आघाडीचं आपल्या सर्वांनी मान्यता दिल्यावर नवं सरकार सत्तेत आलेलं आहे आणि राज्यातील जनतेला सुखी समाधानी आणि चिंतामुक्त करण्याच्या दृष्टीनं शासनाने आपली वाटचाल आता सुरू केलेली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातल्या शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्राधान्याने प्रयत्न आमचं सरकार आता करतं. उत्पादन खर्चात वाढ, उत्पन्नात घट आणि निसर्गाची अवकृपा यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या बद्दल हे सरकार अधिक संवेदनशील आहे. शेतकरी जगला तरच या पृथ्वीवरचे आपण सगळे जगू शकतो ही धारणा राज्यातला सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेचंही डोळ्यासमोर ठेवून शासन लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराद्वारे जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्तारूढ होताच शासनाने राज्यातील आर्थिक ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणलेली आहे. योजना साधी, सरळ, सोपी आहे आणि या योजनेद्वारे या योजनेची जिल्ह्यामध्ये गतिमानतेने अंमलबजावणी करण्यावर आमचं शासन लक्ष केंद्रित करते. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणाने सरकारकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे. जीवन जमीन धारणेचं क्षेत्रही त्याचं विचारात घेतलं जाणार नाही. फक्त शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेच्या कर्ज खात्याशी संलग्न करून त्याचे प्रमाणीकरण केल्यावर त्याच्या खात्यावर त्याची थकलेली 2 लाखापर्यंतची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे. आज महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना गेली अनेक वर्ष बँकेच्या व्यवहारात आपण कधी थकबाकी ठेवायची नाही हा प्रयत्न करणारा जो शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातला मोठा वर्ग आहे त्याच्यासाठी देखील आमचं शासन या पुढच्या आर्थिक वर्षात एक भरभक्कम आणि चांगली योजना आणणार आहे. मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या सहकार्य ज्या पद्धतीनं आज चालू आहे त्यातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेलं पीक कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून माफ होईल यात माझी कोणतीही शंका नाही. 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्यांना देखील स्वतंत्र प्रमाण पद्धतीनं सरकार भविष्य काळात त्यांचाही विचार करणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील 93,290 शेतकऱ्यांना जवळपास 722 कोटीहून अधिक रकमेचा लाभ मिळणार आहे. कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात गतिमान अंमलबजावणी करण्यावर अधिक भर दिला असून जिल्ह्यातील सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून हे काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले गेलेले आहेत. हे करत असताना आपल्या कर्जमुक्ती योजनेबरोबरच शासनाने 10 रुपयात शिवभोजन ही दुसरी महत्वाकांक्षी योजना आणली आहे. आजपासून संपूर्ण राज्यात या योजनेचा प्रारंभ होतोय. या योजनेमुळे ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला केवळ 10 रुपयात पोटभर जेवण देण्याचा जेवण मिळणार आहे. शिवथाळीमध्ये 2 चपाती, भाजी, भात आणि वरण मिळणार आहे आणि सर्वसामान्य आणि गोरगरिबांना अवघ्या 10 रुपयात पोटभर जेवण मिळणार असल्याने ही योजना जिल्ह्यातील अनेकांना उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे.